आणि न्यूज 18 लोकमतवर या घडीची सगळ्यात मोठी बातमी, आर्यन खानला जामीन मिळतो की नाही असा प्रश्न निर्माण झालेला होता. त्याच्या जामिनावर सुनावणी होती, जेलमधला मुक्काम त्याचा वाढलेला आहे. प्रतिक्रिया येते. उनकी उन्होंने ये बताया कि वो पूरी कोशिश करे कि जल्द से जल्द ऑर्डर पास किया जाए. सेंटर लुक दो सर, सेंटर लुक दो, पुश करो. आपका नाम बता दीजिए, किसके लिए रिप्रेजेंट कर रहे हैं? अली काशिफ खान रिप्रेजेंटिंग मुर्मू बने. थैंक यू सर. सर सर सर, अब उधर चलेंगे. इधर आओ, इधर इधर मैं बोल रहा हूँ. आर्यन खानचा जेलमधला मुक्काम वाढलेला आहे. मुनमुन धमेचाचे वकील आता प्रतिक्रिया देत होते. थोड्या वेळामध्ये आर्यनच्या वकिलांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येईल. पण आर्यनला दिलासा मिळालेला नाही. जामिनावरचा निकाल लाखून ठेवण्यात आलेला आहे. 20 तारखेला या संदर्भातली सुनावणी होईल असं कळत आहे. त्यामुळे 20 ऑक्टोबरपर्यंत आर्यनच्या जामिनावर निर्णय राखून ठेवण्यात आला. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना अधिक विचारूया. अजित, काय अपडेट? माननीय मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खान याला देखील झटका दिलेला आहे. कारण का, ज्या पद्धतीनं आपण मगाशी चर्चा करत होतो की जर आज युक्तिवाद पूर्ण झाला नाही तर आर्यन खानचा मुक्काम जेलचा वाढेल का, तर हे आता स्पष्ट झालेलं आहे. सगळ्यांचे आर्ग्युमेंट कम्प्लीट झालेले आहेत. सगळ्यांचे युक्तिवाद जो आहे ते पूर्ण झालेले आहेत. आणि युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाला त्यांचं म्हणणं मांडण्याकरता, म्हणजे निकाल वाचण्याकरता वेळ न मिळाल्याने हा निकाल जो आहे तो 20 ऑक्टोबरला, म्हणजे थेट मंगळवारी ईद नंतर हा जो निकाल आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे. आता या निकालामध्ये नेमकं काय दडलेलं आहे हे 20 तारखेला स्पष्ट होईल. पण जर आपण पाहिलं तर हा सगळा भाग जो आहे निकालाचा, त्यामध्ये महत्वाची भूमिका जी आहे ती वकिलांनी बजावलेली आहे. तब्बल कालचा आणि आजचा वेळ जर पाहिला तर 10 तासांपेक्षा जास्त काळ दोन्ही बाजूने युक्तिवाद केला गेला. विशेष करून आर्यन खान यांचे वकील जे आहेत, त्यानंतर मुनमुन धमेचा, त्याचबरोबरीनं अरबाज मर्चंट, या सर्वांचे वकील जे आहेत ज्यांनी बराच वेळ जो आहे तो युक्तिवादाकरता घेतला. त्यानंतर काल साधारणपणे 1/4 ते 1.5 तास विशेष सरकारी वकील अनिल सिंग जे आहेत NCBचे, त्यांना वेळ मिळाला. त्यानंतर आज त्यांनी जवळपास 1.5 ते 2 तास याच्यावर युक्तिवाद केला. त्यानंतर पुन्हा या तिन्ही आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. तर हा सगळा जो काळ आहे या सगळ्या वेळेच्या वेळेमध्ये नेमकं जामीन जो आहे त्याच्यावरती नेमकी काय सुनावणी व्हावी किंवा त्याच्यावरचं न्यायालयाला वेळ लागतो. कारण का, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्ग्युमेंट आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये युक्तिवाद आहे, आणि त्यातून नेमका परामर्श काय काढायचा किंवा निष्कर्ष काय काढायचा, कशा पद्धतीनं जामीन दिला गेला तर त्याला काय कारणं असतील, किंवा जर जामीन नाकारला गेला तर त्याची काय कारणे असतील, असं पूर्ण सविस्तरपणे अभ्यास करण्याकरता न्यायालयाला वेळ हवा असतो. तो वेळ या वकिलांच्या युक्तिवादामुळे मिळाला नाही असं दिसतंय. त्यामुळे आर्यन खानचा अर्थोड जेलमधील मुक्काम जो आहे तो वाढलेला आहे. या वर्षी जे काही सण मध्ये एक दोन आहेत, दोन्ही सण जे आहेत आर्यन खानला जेलमध्येच त्या ठिकाणी करावे लागतील असं दिसतंय. कारण का, न्यायालयाने जर निकालावरती उद्या पुन्हा आपण उद्या किंवा मधल्या काळामध्ये कुठेही सुनावणी घेण्याचं ठरवलं असतं तर तसं आपण करू शकलो असतो. पण सुट्टी आहे, दसरा आहे, त्यानंतर ईद आहे, मध्ये रविवार आहे, हा जो आणि मुंबई सत्र न्यायालयाच्या 2 सुट्ट्या पेंडिंग होत्या, त्या सुट्ट्या आधीच डिक्लेअर होतात. आधीच अशा प्रकारच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या जाहीर केल्या जातात. आणि त्यामुळे वकिलांनी जर त्यांचा युक्तिवाद लवकरात लवकर संपवला असतात आणि न्यायालयाला त्यांचं म्हणणं मांडण्याकरता, अभ्यास करण्याकरता, एक निष्कर्ष काढण्याकरता, एका शेवटच्या भूमिकेपर्यंत पोहोचण्याकरता न्यायालयाला जर वेळ मिळाला असता, तर आज न्यायालय या सगळ्यांच्या युक्तिवादावरती, जामीन अर्जावरती निकाल देऊ शकलं असतं. पण हा निकाल जो आहे तो न्यायालय देऊ शकलं नाहीये. न्यायालयाने हेच कारण दिलेलं की त्यांना थोडा वेळ पाहिजे. कारण का, प्रकरण जे आहे ते कठोर प्रकरण आहे, त्याच पद्धतीनं खूप हाय प्रोफाईल प्रकरण आहे. त्याच्यामधला एकाने एक शब्द जो आहे तो सर्व प्रसारमाध्यमांमध्ये येईल. त्याचबरोबरीनं याचा अभ्यास जो आहे ते असंख्य वकील करतील. देशभरातील अनेक न्यायालय असतील, वकील असतील किंवा जनता असेल, सगळ्यांचं लक्ष या आजच्या निकालाकडे लागून होतं. त्यामुळे निकाल देताना कोणताही शब्द किंवा कोणतंही कारण जे आहे ते चुकीचं जाऊ नये, जेणेकरून न्यायालयावरती पुढे ठपका ठेवला जाईल किंवा न्यायालयावरती कोणीही कमेंट करू शकेल. अशा पद्धतीचं न्यायालयाने स्वतःची कुठलीही बाजू जी आहे
ती आज स्पष्ट केली नाही, कारण का त्यांना वेळ मिळाला नाही हे दिसतंय. त्यामुळे ही जी सुनावणी आहे म्हणजे जो निकाल आहे तो थेट 20 ऑक्टोबरला दिला जाईल हे न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. आता नेमका युक्तिवाद काय झाला, काल आपण पाहिलं असेल की तिन्ही वकिलांनी, तिन्ही आरोपींच्या वकिलांनी हे न्यायालयामध्ये स्पष्ट केलं की आमचे अशील म्हणजे आमचे जे क्लायंट आहेत त्यांचा कशा पद्धतीनं या सगळ्या घटनेमध्ये सहभाग नाही आहे. विशेष करून मुनमुन धमेचाचा वकील जो आहे त्यांनी स्पष्ट केलं की ह्या हे दोघं एकत्र आले होते, या दोघांचं एकत्रितपणे चौकशी झाली, दोघांना एकत्रितपणे ताब्यात घेतलं गेलं, दोघांना एकत्रितपणे अटक केलं गेलं. पण ज्यावेळी न्यायालयामध्ये हजर करण्याची वेळ आली किंवा केस तयार करण्याची वेळ आली तेव्हा या दोघांसोबत मला आणण्यात आलं किंवा दोघांसोबत मी होते अशा पद्धतीचं सर्व सांगितलं गेलेलं आहे. आणि हाच कडाडून विरोध जो आहे तो मुनमुन धमेच्या वकिलांनी न्यायालयात केला. तर आर्यन खानच्या वकिलांचं आजही तेच म्हणणं होतं की आर्यनकडे अंमली पदार्थ सापडलेले नाही आहेत, आर्यनकडे कोणती रोख रक्कम सापडलेली नाही आहे, त्यामुळे आर्यन हा अंमली पदार्थ विकत घेऊ शकत नव्हता, आर्यन अंमली पैसे नव्हते त्याच्यामुळे अंमली पदार्थ जे ते विकत तो घेऊ शकत नव्हता किंवा त्याच्याकडे अंमली पदार्थ नव्हते म्हणून तो जो आहे तो अंमली पदार्थ विकू शकत नव्हता. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा वारंवार पंचनामा असेल, FIR असेल, NCB अधिकाऱ्यांनी केलेला तपास असेल, हे सगळे मुद्दे जे आहेत हे पुन्हा वारंवार वकील जे आहेत ते न्यायालयाला पटवून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. वेगवेगळ्या निकालांचे दाखले दिले गेले, राज्य देशभरामध्ये असे काही वेगवेगळे निकाल जे आहेत जे ज्यावरती न्यायालयाने आपली वेगळी टिप्पणी दिली असेल किंवा निकाल दिला असेल त्यामधले वाक्य जे आहेत किंवा त्यामधले निकालाचे जे अर्थ आहेत ते आपल्या क्लायंटला कसे फायदेशीर ठरतील याचा प्रयत्न सगळ्या वकिलांनी केला. अनिल सिंग यांनी देखील या तिन्ही वकिलांना जोरदार युक्तिवादामधून फाईट केली, कारण का आपण जर पाहिलं तर त्यांनी पूर्णपणे सगळा जो भाग आहे तिन्ही वकिलांनी मांडलेले युक्तिवाद असतील, तिन्ही वकिलांनी केले युक्तिवाद असतील, युक्तिवाद असतील. अजित मी जरा तुला थांबवतो, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो अधिक बोलण्याकरता, पण याच विषयी आपण वकिलांची प्रतिक्रिया जाणून घेतली, बघूयात त्यांनी काय म्हटलंय. कोर्ट में सबकी सबमिशन्स हुई है, सबके आर्ग्यूमेंट्स हुई है, क्रॉस आर्ग्यूमेंट्स हुआ है, ASG ने भी काफी कुछ साइटेशन सबमिट किए हुए हैं सुप्रीम कोर्ट के, हाई कोर्ट के, उसके अकॉर्डिंग हमारा भी काफी काउंटर सबमिशन्स किया हुआ है. अब उसके हिसाब से लेट्स होप के जो भी रिजल्ट आए वो पॉजिटिव आए, तो इस चीज की उम्मीद है अभी. आणि पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे. अजित, आपण मुद्दा पूर्ण करत होतो की दोन्ही बाजूने कशा पद्धतीने आज युक्तिवाद करण्यात आला. अजित, मी पुन्हा एकदा येतो तुझ्याकडे. जो आर्ग्युमेंट्स किए हैं, जो दलीलें पेश किए गई है, जो साइटेशंस दिए गए हैं, उससे ये सुप्रीम कोर्ट का, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट का यही कहना है कि अगर तुम्हारे खिलाफ कोई एविडेंस नहीं है तो उसको बेल देनी चाहिए. ASG ने जो व्हाट्सएप चैट्स है उसको भी स्पेसिफिकली कहा है कि उसमें जिस तरह की बातचीत कही है और वहीं से कहीं ना कहीं कनेक्शन जो निकल के आ रहा है उसके डिफेंस में क्या तर्क किया गया? व्हाट्सएप चैट्स पे इतना ही कहना है कि उनके पास से तो पहले जो हमारे पास से जो फोन लिए गए हैं ऐसा उनका कहना है, उसके लिए उनके पास कोई भी डॉक्यूमेंट्री या कंटेम्पोरेनियस रिकॉर्ड नहीं है. उन्होंने कोई भी डॉक्यूमेंट बनाया नहीं है. जो कायदे में ऐसा लिखा है कि अगर आप कोई भी डॉक्यूमेंट सीज करते हैं तो उसमें डॉक्यूमेंट बनाने की जरूरी है, लेकिन उन्होंने वैसा डॉक्यूमेंट बनाया नहीं है. और दूसरी बात, जैसे पॉइंट आउट किया है कोर्ट में कि जो लैंग्वेज जो यूज की है वो ऑर्थोडॉक्स इंग्लिश वाले जो पढ़े लिखे लोग हैं उनको थोड़ी सी वो लैंग्वेज ऑफेंसिव लगेगी, लेकिन उसका और ड्रग्स से रिलेटेड कोई भी कंसर्न नहीं है. अगली तारीख कब दी गई है और क्या होगा अगली तारीख? अगली तारीख 20 तारीख दी गई है. 20 तारीख को जज साहब ने ऐसा कहा है कि वो पूरी कोशिश करेंगे कि पूरा ऑर्डर वो तारीख को पास करेंगे. आणि पुन्हा एकदा जाऊयात आपण अजितकडे. अजित, तू माहिती देत होता दोन्ही बाजूने झालेला युक्तिवाद. विशाल, विशेष सरकारी वकील अनिल सिंग यांनी जो युक्तिवाद केला त्यांचा म्हणजे ह्या जामीन अर्जावरील जो युक्तिवादाचा जो भाग होता तो शेवटचा भाग होता त्यांच्या युक्तिवादाचा. त्यावेळी ज्यांनी जो युक्तिवाद केला त्यामध्ये त्यांनी सुरुवात अशी केली होती की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे हे पथक देशातील तरुणांना अंमली पदार्थांपासून वाचवण्याकरता तयार करण्यात आलेलं आहे, देशातून अंमली पदार्थांचं नेक्सस जे आहे ते संपवण्याकरता तयार करण्यात आलेलं आहे. त्यांनी पूर्ण आकडेवारी NCBT समोर ठेवली कशा पद्धतीने कारवाई केली गेली आहे. इथं फक्त कुठल्या सेलिब्रिटीचा मुलगा किंवा सेलिब्रिटी आहे असं न पाहता एक सामान्य नागरिकच आहेत, हे पण एक देशाचं भविष्य आहेत, देशातील तरुणच आहेत. तर यांच्या बाबतीत ज्या अशा घटना घडल्या आणि एक प्रकारे
हे आयडल आहेत किंवा एका आयडलच्या मुलं आहेत किंवा स्वतः आदर्श आहेत, तर अशा पद्धतीच्या व्यक्तींनी जर अशा पद्धतीचं कृत्य केलं तर सामान्य जनतेमध्ये काय संदेश जाईल, किंवा जे तरुण आहेत जे यांना फॉलो करतात त्यांच्यामध्ये काय संदेश जाईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या भावनिक पद्धतीनं अनिल सिंग यांनी न्यायालयासमोर मांडल्या. त्याचबरोबरीनं कोणाचा कसा रोल आहे, कशा पद्धतीनं ह्या लोकांना जर आपण तात्काळ सोडलं किंवा ह्यांच्यावरती जर कठोर कारवाई झाली नाही तर हे जे आहेत यांचे व्हॉट्सअप चॅटिंग असतील किंवा यांच्या तपासामध्ये समोर आलेली माहिती असेल यातून एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे देशातील आर्थिक व्यवस्था देखील निकामी करण्याकरता हे जे अंमली पदार्थ तस्कर आहेत त्यांना पैसे जे म्हणजे अंमली पदार्थ खरेदी केल्यानंतर जे पैसे जातात तो ब्लॅक मनीमध्ये जातो आणि तो नंतर परदेशामध्ये जाऊन आपल्या विरोधामध्ये दहशतवादाकरता वापरला जातो. हा मुद्दा देखील अनिल देसाई यांनी माफ करा अनिल सिंग यांनी स्पष्ट केला. कुठेतरी सरकारी वकिलांचं सांगणं हेच होतं की ही म्हणजे यांना आणखीन जामिनाकरता यांना जामीन मिळू नये किंवा यांच्या जामिनाला विरोध करणे याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही यांच्या विरोधामध्ये आहोत, पण अशा मुलांना ही शिक्षा समजू नये तर ह्यांच्याकरता एक सुधार पद्धतीने म्हणजेच की ह्यांच्याकरता एक धडा समजावा जेणेकरून यांनी भविष्यात असं कृत्य करू नये आणि ह्यांना फॉलो करून अनेकांनी असे कृत्य करू नये. तर हे सगळे युक्तिवाद जे होते हे अनिल सिंग यांनी वेळोवेळी केले, शेवटच्या भागात देखील त्यांनी हेच मुद्दे मांडले आणि त्यांनी न्यायालयाला हे पटवून दिलं किंवा न्यायालयाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की असे असंख्य निकाल आहेत ज्या निकालामध्ये मुंबई उच्च न्यायालय असतील किंवा सर्वोच्च न्यायालय असेल किंवा इतर राज्यातील उच्च न्यायालय असतील यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं अशा अंमली पदार्थांच्या प्रकरणामध्ये त्यांनी निकाल दिलेले आहेत, तर ते कशा पद्धतीनं लागू झाले आहेत आणि ते कसे एक लँडमार्क निकाल ठरलेले आहेत. तर म्हणजे शेवटी काय आहे विशाल की सर्व वकिलांना न्यायालयाला हे पटवून द्यायचं होतं, म्हणजे आरोपींचे वकील आहेत त्यांना न्यायालयाला हे पटवून द्यायचं होतं की आता या मुलांची चौकशी झालेली आहे, यांच्याकडे पुढे विशेष काही सापडणार नाही आहे, त्यामुळे ह्यांना जामीन द्यावा, ह्यांची एक लिबर्टी आहे, यांचं एक स्वातंत्र्य आहे, जो जी कलम लावण्यात आलेली आहे, जी चौकशी करण्यात आलेली आहे, जितक्या लोकांना अटक करण्यात आलेली आहे त्याहून पुढे आता जास्त याच्यामध्ये तपासामध्ये प्रगती होऊ शकत नाही, त्यामुळे उगाच यांना जेलमध्ये ठेवणं किंवा उगाच यांना जामीन नाकारणं हे त्यांच्या स्वातंत्र्याला कुठेतरी बाधित ठरेल अशा पैसा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. तर अनिल सिंग यांनी म्हटलेलं आहे की यांना एक धडा होईल अशा पद्धतीनं, त्याचबरोबर हे जर बाहेर पडले तर जे पुरावे आहेत ते नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतील, पुढचं जे परदेशी नेक्सस काढायचं आहे जे शोधायचं आहे त्याच्यामध्ये कोणकोण आरोपी आहेत, फक्त हेच तरुण आहेत की ह्यांच्या व्यतिरिक्त आणखीन तरुण त्याच्यामध्ये सहभागी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घ्यायची आहे, साक्षीदार आहेत, या सगळ्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टींना धमकवण्यात येईल किंवा कुठेतरी प्रकरण जे आहे ते भरकटवण्याचा प्रयत्न केला जाईल. हे सगळे युक्तिवाद जे आहेत ते न्यायालयाला पटवून देण्यात आले, पण न्यायालयाने मात्र आज निकाल न देता, कारण का सगळ्या वकिलांच्या युक्तिवादामुळे न्यायालयाला अभ्यास करण्याकरता किंवा त्यांचा एक निष्कर्ष काढण्याकरता त्यांना वेळ मिळाला नाही, म्हणून सुट्टी संपल्यानंतर जो निकाल आहे तो दिला जाणार आहे आणि 20 ऑक्टोबरला ह्या सगळ्या जो वकिलांच्या युक्तिवादानंतर आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि त्याचबरोबरीनं अरबाज मर्चंट या तिघांना जामीन मिळतोय का नाही मिळते हे 20 तारखेला आता स्पष्ट होईल. त्यामुळे पुढचे 5 दिवस जे आहेत या तिघांनाही आर्थरोड जेलमध्ये काढावं लागेल. या तिघांची कोरोना टेस्ट जी आहे ती निगेटिव्ह आलेली आहे, त्यामुळे त्यांना एका सामान्य कैद्याप्रमाणे एका सामान्य बॅरॅकमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे कितीही मोठा स्टार असला, कितीही कोणी किंग खान असला, ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती मॅसेज फिरत आहेत की अशा पद्धतीने कोण कितीही मोठा असला तरी कायदा सर्वांकरता समान असतो आणि सर्वांना समान ट्रीटमेंट दिली जाते, त्याचा हे आता आपण जे उदाहरण बघतोय हे तेच एक उदाहरण म्हणावं लागेल विशाल. पण या सगळ्याच्यात ना अजित आपण बघतोय की आर्यनच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या तसंच आपण म्हणू शकतो, कारण 5 दिवस त्याचा मुक्काम जो आहे तो आता तुरुंगातच असणार आहे. याचबद्दल आणखीन एक वकील आहेत, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. फिलहाल तो आर्ग्युमेंट अक्यूज नंबर 1, 2 और 3 का हो गया है, इसलिए होपफुली ऑर्डर्स 20th को उन सबके आएंगे. जो बाकी के बेल और एप्लीकेशन है वो अभी तक मतलब सुने गए नहीं है, जिसके कारण इट इज वेरी डिफिकल्ट टू से वेदर द ऑर्डर विल कम. वो तो कह रहे हैं कि देयर वर व्हाट्सएप मैसेजेस जो इंटरनेशनल ड्रग डीलिंग के बारे में कहते हैं, पर हमारा यही कंटेंशन रहा है कि व्हाट्सएप अगर फोन सीजर का पंचनामा है ही नहीं तो ये आपको व्हाट्सएप चैट्स मिले ही कैसे है. हम तो पूरे तरीके से जो इंटरनेशनल व्हाट्सएप चैट्स है वो हम पूरे तरीके से डिनाई कर रहे हैं, क्योंकि हम कह रहे हैं कि वो फॉर्ज तरीके से लिए गए हैं, क्योंकि सीजर ही नहीं है फोन्स का, तो वो पूरे चैट्स पे एक क्वेश्चन मार्क जैसे आ जाता है. अब 20 को क्या होगा? अब 20 को अगर कोर्ट के पास टाइम रहा तो दे सेड दैट वो ऑर्डर पास करेंगे,
फर्स्ट वन टू और थ्री का। आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर आहेत कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे। असीम, आत्तापर्यंत ह्या सगळ्या प्रकरणातलं स्टेटस लक्षात घेतलं, म्हणजे दोन्ही बाजूंनी झालेला युक्तिवाद, किंवा आता आणखीन 5 दिवस आर्यन खान आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या दोघांना तुरुंगातच राहावं लागणार आहे, 20 तारखेला याबद्दलची फायनल ऑर्डर होऊ शकते, काय वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की विनाकारण त्यांना आतमध्ये ठेवलं जात आहे। कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर जेव्हा स्वतः एनसीबीनी सांगितलेलं आहे की आर्यन खान याच्या जवळ काही अशा प्रकारचे ड्रग वगैरे स्वतःजवळ सापडले नाही, पण तो जर त्या पार्टीचा भाग असेल तर त्याला आवश्यक अशा प्रकारच्या अटी आणि शर्ती घालून त्याचं जामीन होऊ शकलं असतं। म्हणजे आम्ही अशा अनेक केसेस पाहिलेल्या आहेत की अशा प्रकरणामध्ये त्वरितच जामीन झाला असता, परंतु आर्यन खान आहे, तो शाहरुख खानचा मुलगा आहे, त्याच्यामुळे त्याला इतक्या वाईट पद्धतीने कायद्याची वेगळीच प्रक्रिया दाखवायची हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं। याच्यामधून एक नरेटिव्ह सेट होताना आपल्याला दिसते की जे कोणी सरकारला किंवा सरकारच्या महत्वाच्या व्यक्तींना मदत करणार नाही, म्हणजे शाहरुख खानची चूक झालेली आहे का की त्यांनी आतापर्यंत नरेंद्र मोदींची तारीफ जाहीरपणे केली नाही, त्यांच्यासाठी काहीच तो बोलला नाही, आणि त्याच्यामुळे त्याच्या मुलाला एनसीबी म्हणजे नॅशनल ब्युरो ऑफ हे नार्कोटिक्स यांच्यातर्फे त्रास दिला जातोय का, अशी जी शंका निर्माण केली जाते सगळ्यांतर्फे, त्याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटते। कायदेशीर दृष्टिकोनातून जरूर त्याला जामीन झाला असता आणि तो त्वरित करण्याची गरज आहे असं मला वाटते। तो आरोपी म्हणून त्याला ट्रीट करणं आणि त्याला गुन्हेगारासारखं जेलमध्ये ठेवण्यापेक्षा कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की जे स्मॉल क्वांटिटीमध्ये ड्रग कन्झम्पशन करतात अशा लोकांना मानसिक पुनर्वसनाची गरज आहे आणि त्यांना रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ठेवलं पाहिजे। तशा ऑर्डर न्यायाधीश देऊ शकले असते, ती ऑर्डर का दिली नाही? हा केवळ शाहरुख खानच्या मुलाचा प्रश्न म्हणून मी मांडत नाही, ड्रग्सच्या सगळ्याच प्रकरणांमध्ये आपण मानसिक रिहॅबिलिटेशनचा विचार करणारं न्यायालय असलं पाहिजे, याचा आग्रह नागरिक म्हणून केला पाहिजे असं मला वाटतं। तशी कायद्यात देखील तरतूद आहे, कायद्यात स्पष्ट तरतूद आहे, आणि त्यांना कारागृहामध्ये ठेवून आपण आणखी जास्त कुखार अशा किंवा सीझन्ड अशा गुन्हेगारांसोबत न ठेवता त्यांच्या मनावर परिणाम होऊ नये अशा पद्धतीने रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे, ही कायद्यामध्ये सुद्धा तरतूद आहे। आणि आपल्याला या सगळ्याच्यातनं असं म्हणायचं की जाणीवपूर्वक हे म्हणजे कायद्याची गुंतागुंत निर्माण करून हे खूप ताणलं जातंय, नक्कीच ताणलं जाते। म्हणजे दोनच आपण उदाहरणं जर बघितले की जर एनसीबी स्वतः म्हणताय की त्याच्याजवळ काही ड्रग असे सापडलेले नाही, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, जर एनसीबीतर्फे युक्तिवाद करताना ऍडव्होकेट अनिल सिंग हे असं म्हणालेले आहे स्पष्टपणे की आम्हाला त्याचे मेसेजेस, त्याच्या फोनवर आलेले फोन कॉल्स आणि त्यांनी केलेले फोन कॉल याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं, त्याचा फोन जप्त करायला पाहिजे, त्याचा फोन जप्त करा, त्यातून SMS किती केलेले आहे, व्हॉट्सअप मेसेज काय केलेले आहे, कोणी त्याला केलेले आहेत, कोणाचे कॉल्स त्याला आलेले आहेत आणि त्यांनी कोणाला कॉल केला, हे सगळं पाहू शकतात। त्यासाठी प्रत्यक्ष त्या माणसाची लिबर्टी आपण कुंठित करायची, त्याला जेलमध्ये डांबून ठेवायचं, हा काही न्याय होऊ शकत नाही। ॲडव्होकेट असीम सरोदे, ज्या प्रकारची कलमं लावण्यात आलेली आहेत ती कलमं काय सांगतात? त्या कलमांमधून सुद्धा हे स्पष्ट होते की अशा प्रकारच्या केसेसमध्ये, म्हणजे आपण इंडिव्हिज्युअल आता आर्यन खानचा विचार करत असतो तर त्याच्यामध्ये त्याला जामीन होऊ शकलं असतं आणि ते आजच नाही तर त्याच्या पूर्वीच हे जामीन व्हायला पाहिजे होतं। त्याच्यावर कडक अटी टाकल्या जाऊ शकल्या असत्या की दररोज तुम्ही एनसीबीच्या कार्यालयाला भेट द्या, दररोज तुम्ही हजेरी लावा, कुठे तुम्ही जायचं नाही, घराच्या बाहेर निघायचं नाही, असं काय असेल तर अटी टाकू शकले असते, पण जामीन द्यायचं नाही हा क्रूरपणा आहे असं मला वाटतं। धन्यवाद असीम या सगळ्या विश्लेषणाबद्दल। याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर कायदेतज्ञ अनिकेत निकम देखील आहेत। अनिकेत निकम यांच्याकडे जाऊयात। अनिकेत निकम, आत्तापर्यंत या केसमध्ये झालेला युक्तिवाद, झालेल्या घडामोडी, अजूनही आर्यन खानला आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या दोघांना जामीन होऊ शकलेला नाही आहे, आणखीन 5 दिवस त्यांचा मुक्काम तुरुंगात वाढलेला आहे, कसं बघता आपण याकडे? हे बघा, ही कायदेशीर प्रक्रिया आहे आणि कायदेशीर प्रक्रियेला वेळ लागत असतो। आपण जर बघितलं तर टप्प्याटप्प्याने युक्तिवाद झालेला आहे, आर्यनच्या वकिलांनी युक्तिवाद केला, सविस्तर युक्तिवाद केला, याच्यात फक्त आर्यनच आरोपी नाही तर इतर लोक देखील आहेत, इतर आरोपी आहेत, त्यांच्या वकिलांनी सविस्तर युक्तिवाद केला, त्या युक्तिवादाला उत्तर देत असताना एनसीबीच्या वकिलांनी युक्तिवाद केला, पुन्हा फेर युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला, त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेला जो वेळ लागला तो युक्तिवादामुळे लागलेला आहे। आणि आज युक्तिवाद संपल्याच्या नंतर आता पुढचे 5 दिवस सुट्टे असल्यामुळे माननीय न्यायालयाने पुढचा वर्किंग डे जो बुधवारचा आहे 20 तारखेला त्या दिवशी निकाल जाहीर करण्यासंदर्भात कळवलेला आहे, त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागत असतो तेवढाच वेळ लागलेला आहे। आणि सविस्तर युक्तिवाद केल्यामुळे व गुंतागुंतीचे विषय असल्यामुळे याच्यात थोडासा वेळ अधिक लागला असेल असं म्हणता येईल,
परंतु त्याच्यात गैर काहीच नाही. अनिकेत निकमजी, आपल्याला असं वाटतं का की जाणीवपूर्वक हा सगळा विषय ताणण्यात आला, कारण ज्या प्रकारची कलम आहेत त्यात जामीन लगेच होऊ शकला असता? नाही, असं नाहीये, कारण एकच व्यक्ती हा सापडलेला नाहीये. त्याच्यात इतर आरोपी देखील आहेत. काही आरोपींकडून पजेशन आहे, काही आरोपींकडून कन्झम्पशन आहे, काही आरोपींकडनं व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन त्यांचे सापडलेले आहेत. त्यामुळे फक्त एकाच व्यक्तीपुरती हा विषय संबंधित नसून इतर आरोपी असल्यामुळे सविस्तर सखोल चौकशी करण्याकरता त्यांनी पहिले एनसीबीने कस्टडी मागितली. एनसीबीची कस्टडी संपल्याच्या नंतर जामिनाला विरोध करत असताना हे इन्फ्लुएन्शियल लोक आहे, तपासात सहकार्य तपासात हस्तक्षेप करू शकतात व या संदर्भातलं त्यांचं व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन असेल किंवा कन्झम्पशन असेल किंवा पोझिशन असेल तर याच्यात इंटरनॅशनल अँगल उद्भवू शकतो, अशा स्वरूपाचे काही युक्तिवाद मांडले आणि त्या संदर्भातला त्यांनी तिथे विरोध केला. आर्यनच्या वकिलांनी व इतर आरोपींच्या वकिलांनी त्यांच्या बाजूने युक्तिवाद केला की फक्त ही मायनर क्वांटिटी आहे, स्मॉल क्वांटिटी आहे आणि स्मॉल क्वांटिटीसाठी एवढे दिवस दामून ठेवण्याची आवश्यकता नाही, अशा स्वरूपाची भूमिका मांडली. आता माननीय न्यायालय संपूर्ण गोष्टींचा सगळ्या गोष्टींचा विचार करून इतर न्याय निवाड्यांचा विचार करून त्या संदर्भात निर्णय देतील. धन्यवाद अनिकेतजी आमच्याशी बोलण्याबद्दल. तर आर्यन खानला आता, आर्यन खान आणि त्याच्याबरोबर असणारे इतर दोघं जण यांना आता 20 तारखेपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार. 20 तारखेला त्यांच्या आत्तापर्यंत या केसमध्ये झालेला युक्तिवाद असेल, त्यावरती पुढला निर्णय जो आहे तो न्यायालय घेईल. अजित देखील आपल्याबरोबर होता याविषयी बोलण्याकरता. अजित, तुझेही धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची.